नमस्कार, माझ्या पॉवर वर्कर बंधूंनो आणि इंजिनियर बंधूंनो, आता ब्रेकडाऊन्स जास्त वाढतील, कामं जास्त करावं लागतील म्हणून अगोदरच मी आपणाला काही धोक्याच्या सूचना सांगत आहे. कितीही घाई असो, काही असो, कोणी किती प्रेशर आणो, पण काम हे अतिशय शांत डोक्यानं करायला पाहिजे, कारण आपण सुरक्षित राहणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता मी जी मोलाची सूचना आपणास करत आहे ती अशी, जो माणूस परमिट घेतो त्याच्यावर काम करणाऱ्या सर्व कामगारांची जबाबदारी असते हे कृपया नोंदावे. म्हणून जो माणूस परमिट घेतो त्याने वर्क साईटवर कामगारांच्या मागे हजर राहणे बंधनकारक आहे. कुठलेही कारण चालत नाही, जस्टिफाय होत नाही. तसेच विदाऊट सेफ्टी बेल्ट आणि विदाऊट अदर एनी सेफ्टी डिव्हायसेस कामगारांना काम सांगणे किंवा कामगारांनी काम करणे बेकायदेशीर आहे. बऱ्याच वेळा असे ऐकण्यात येते की काही हरकत नाही, थोडंसं एखादं डिव्हाइस नसलं तर थोडीशी काळजी घेऊन काम करा, होऊन जाते. मंडळी, हा गैरसमज अतिशय चुकीचा आहे. बिगर सेफ्टी डिव्हाइस बिलकुल काम करायचं नाही, काम झालं नाही तरी चालेल, तुम्हाला कोणी शिक्षा करणार नाही, काही करणार नाही. आणि बिना सेफ्टी डिव्हाइसचं काम करायचं मुळीच म्हणणार नाही, तुम्हाला विहिरीत उडी मारा म्हणून कोणी सांगणार नाही, आणि कोणी विहिरीत उडी मारा म्हटलं तर तुम्ही मारणार नाही. तसंच या बाबतीतसुद्धा आहे, जसं तुम्ही विहिरीत उडी मारा म्हटलं तर मारत नाही, तसंच बिगर सेफ्टी डिव्हाइसेस काम करा म्हटलं तर आपण करायचं नाही. याची संबंधितांनी नोंद घेऊन वीज अपघात टाळावे ही विनंती. वीज अपघात आपले स्वतःचे तर टाळाच, पण जनतेचे टाळा, जनावरांचे टाळा. तसेच या अगोदर जो आपण प्रसंगा या अगोदरच्या प्रसंगात आपण जे प्रसंग अवदान दाखवलं त्याबद्दल आपलं अभिनंदन मी अगोदरच करतो आहे. पण कोणत्याही परिस्थितीत कामगाराचा जीव जायला नको आणि जनावरांचा जीव जायला नको, माणसांचा जीव जायला नको, कारण प्रत्येक लाईफ ही अतिशय प्रेशियस असतं, अनमोल असते. आणि हा माणूस जन्म 84 लाख एवढी फिरल्यानंतर येतो असं मी ऐकलं आहे. खरं खोटं मला माहीत नाही, पण काही असो माणूस जन्म अतिशय प्रेशियस आहे, तो परत परत येत नाही, आणि तो घाईच्या नावाखाली पणाला लावू नका. थँक्यू, नमस्कार. माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर. आणि अशा सर्व टेक्नो लीगल व्हिडिओसाठी काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल, सो दॅट यू कॅन गेट रेडीली अवेलेबल माय व्हिडिओज ऑन युअर यूट्यूब चॅनल. थँक्यू, नमस्कार.